मी सोमनाथ गायकवाड फोटोशॉप ट्युटोरियल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे ओळखपत्र केवळ एका क्लिक मध्ये कसं तयार करायचं या ट्युटोरियल मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करून ठेवावी लागणार आहे। यामध्ये एका स्वतंत्र अशा फोल्डर मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आयडी फोटो योग्य आकारात कट करून ठेवावे लागेल। साधारणपणे 1.5 बाय 2 इंच साइज मध्ये फोटो कट करा आणि दो नंबर एका सीट मध्ये एका एक्सेल सीट मध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून ठेवा। जसे की त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी जे एक्सेल सीट आपण तयार करणार आहोत यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, डेट ऑफ बर्थ, रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर, फोटो, म्हणजे ओळखपत्रावर जे जे आपल्याला पाहिजे, जे माहिती पाहिजे त्याचा आपण इथं हेडिंगच्या स्वरूपात माहिती घेतलेली आहे। आणि जेवढ्या विद्यार्थ्याची आपल्याला माहिती म्हणजे ओळखपत्र तयार करायचं आहे तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण इथं भरून घेणार आहोत। फोटो या कॉलममध्ये सुमित डॉट जे पी जी, सुनील डॉट जे पी जी, भाग्यश्री डॉट जे पी जी असे नावं दिसत आहेत। यासाठी आपण जे फोटो कट केलेला आहे त्याचं नाव आपण याप्रमाणे दिलेलं आहे, बसम्मा, भाग्यश्री, सुमित। आता सुमित हे जे पी जी फॉर्मॅटमध्ये सेव आहे त्यामुळे त्याला जे पी जी एक्सटेन्शन आपण इथं लावलेलं आहे। आता सदर एक्सेल सीट फोटोशॉपमध्ये लिंक करण्यासाठी ह्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल। त्यासाठी फाईल मेनू आणि सेव्ह ॲज टाईप, ज्या ठिकाणी आपलं फोल्डर आहे त्या ठिकाणी ते फोल्डर निवडू डेस्कटॉपवरील। आता मी इथं आय डी कार्ड हे फोल्डरमध्ये सर्व माहिती आहे, या ठिकाणी फाईल नेम तेच राहू द्या। सेव्ह ॲज टाईप जे आहे एक्सेलमध्ये बाय डिफॉल्ट एक्सेल वर्कबुक असं असतं, तर या ठिकाणी आपण काढून टेक्स्ट टॅब डिलिमिटेड सिलेक्ट करू आणि सेव्हवर क्लिक करू। अशा प्रकारे ही फाईल एक टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणून सेव्ह होईल। डू यू वॉन्ट टू कीप युजिंग दॅट फॉर्मॅट, येस म्हणू। आता ह्या फाईलची आपल्याला गरज लागणार नाही, ते क्लोज करू आणि वॉन्ट टू सेव्ह युअर चेंजेस टू बुक वन टेक्स्ट डोंट सेव्ह म्हणू। एक्सेलमध्ये कन्वर्ट केलेला जो फाईल आहे ते टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणून नोटपॅडमध्ये सेव्ह होईल, याप्रमाणे माहिती दिसेल, हे नोटपॅडमध्ये सेव्ह झालेलं आहे। आता आपल्याला आडी विद्यार्थ्यांचं एक ओळखपत्राचा एक नमुना तयार करून ठेवावा लागेल, जे पी जीमध्ये आपण तयार करूया। ते मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे, याप्रमाणे इथं शाळेचा लोगो असेल, मी इथं वेगळं लोगो घेतलेलं आहे माहितीसाठी। इथं शाळेचं नाव, तर विद्यार्थ्याचं नाव, डेट ऑफ बर्थ, रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर, इथं तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती घेऊ शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे, शाळेच्या रूल्सप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे। या ठिकाणी पत्ता आपण घेऊ शकतो किंवा इतर माहिती यामध्ये चेंजेस आपण करू शकतो, वेगळ्या प्रकारे डिझाईन करू शकतो। जर आपल्याला ओळखपत्र डिझाईन करण्यासाठी माहिती हवी असेल तर माझ्या ब्लॉगवर आपण PDF फाईल पाहू शकता। ब्लॉग ॲड्रेस आहे www.netkari.blogspot.in। या ब्लॉगवर गेल्यानंतर तुम्हाला फोटोशॉपमधील बुक 1, बुक 2 असे दोन बुक्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, त्याचा तुम्ही जरूर वापर करून पहा। आता मी हे जे टेम्पलेट आहे ते टेम्पलेट फोटोशॉपमध्ये ओपन करतो। आता इथं टेम्पलेट ओपन झालेलं आहे, या ठिकाणी मी नाव घेतो, तर नाव टाईप करण्यासाठी फक्त इथं मी नेम म्हणून टाईप करतो, नेम, एंटर, डेट ऑफ बर्थ, DOB आणि रजिस्टर नंबर। मोबाईल नंबर शॉर्टकटमध्ये MO एंटर, ह्याला अलाइनमेंट करून घेऊया। मूव टूल घेतो आणि नेम सिलेक्ट करून
नेमलं मी इथं बरोबर याच्या समोर इथं ठेवलेलं आहे डेट ऑफ बर्थ. असे सर्व आपण अलाइनमेंट त्या त्या हेडिंगच्या समोर आता अलाइनमेंट करून घेऊया. म्हणजे नाव कुठं यायला पाहिजे हे आपण नाव म्हणजे जन्मतारीख रजिस्टर नंबर कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे हे आपण इथं ठरवू शकतो. हे करत असताना थोडं मागे पुढे झालेले असतं, त्यासाठी ह्याला बरोबर अलाइनमेंट करण्यासाठी एवढं केल्यानंतर ह्याला बरोबर अलाइनमेंट लावण्यासाठी आता अजून एक आपल्याला ऑप्शन इथं उपलब्ध आहेत. त्यासाठी हे जे लेयर पॅनल आहे, लेयर पॅनलवरील वरच्या पॅनल लेयरवर क्लिक आहे. आता शेवटच्या लेयरवर सर्व लेयर सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट प्रेस करून शेवटचं लेयरवर क्लिक करा. सर्व लेयर सिलेक्ट होतील. इथं वर काही ऑप्शन्स आहेत, यामध्ये लेफ्ट इडेज जे आहे अलाइनमेंट इडेज हे आपण क्लिक केल्यानंतर इथं एका रेषेमध्ये सर्व माहिती आलेली आहे. या दोन अक्षरामधले जे स्पेसिंग आहे ह्याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालेलं आहे. आता ह्यालाही आपण काय करूया, अलाइनमेंट करून घेऊ. इथं क्लिक केल्यानंतर बरोबर अलाइनमेंट झालेलं आहे. अशा प्रकारे हे आता आपलं पूर्वतयारी थोडंफार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला फोटो पाहिजे. फोटोसाठी आपण एक नवीन लेयर तयार करू, न्यू लेयर. आता ह्याला नाव देऊ फोटो. फोटो असं ह्याला नाव दिलेलं आहे. नाव दिल्यानंतर यामध्ये रेक्टँग्युलर मार्के टूलचा वापर करून या ठिकाणी आपण फोटो किती साईजचा पाहिजे आपण इथं ठरवूया. या साईजचा आता आपल्याला फोटो पाहिजे. मी ह्याला कलरने फिल करावे लागेल. यासाठी कलर बॉक्सवर क्लिक करा. आता मी कलर निवडणार आहे तर थोडंसं ग्रे कलर घेऊ आणि ओके. आता आल्ट आणि बॅकस्पेस प्रेस करा, कलर फिल होईल. आणि डी सिलेक्ट करू, कंट्रोल डी. हे सर्व माहिती भरल्यानंतर आता बघा लेयर, आता लेयर्स आपण सर्व लेयर्स पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल सर्वात वर फोटो, मोबाईल नंबर, रजिस्टर नंबर, डेट ऑफ बर्थ, नेम हे वर खाली झाले तरी चालेल, काही हरकत नाही. पण जे नाव आहे या लेयरला जे दिलेलं नाव आहे ते आपण एक्सेल शीटमध्ये हे हेडिंगला दिलेले आहेत. नेम, डी ओ बी, रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर, फोटो. एक्सेलमध्ये एक्सेल शीटमध्ये जे हेडिंगला नाव दिलेले आहेत सर्व इथं लेयरला नाव असायला पाहिजे. आणि या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे ते पण सेम पाहिजे. म्हणजे ते रिप्लेसमेंट, टेक्स्ट रिप्लेसमेंटसाठी हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इथं आपण डायरेक्ट नाव नाही टाईप करायचं. अशा प्रकारे हे एक प्रकारे झालेलं आहे. आणि आता ह्याला फेरेबल सेट करू. फेरेबल म्हणजे एक्सेलमध्ये VBA आणि वेबमध्ये HTML, CSS अशा कोडमध्ये अनेक प्रकारचे फेरेबल्स वापरतात. फेरेबल्ससाठी कोडिंग वगैरे असं लँग्वेज म्हणजे कॉम्प्युटर लँग्वेज लागत असतं. या ठिकाणी कोणत्या प्रकारचे म्हणजे कोडिंग लँग्वेजची गरज नाही. फक्त आपण या ठिकाणी कोडिंग लँग्वेजशिवाय आपण व्हेरिएबल्स कसं सेट करायचं हे पाहू. इमेजवर क्लिक करा, व्हेरिएबल्स डिफाईन. डिफाईनवर क्लिक केल्यानंतर हे व्हेरिएबल्सचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. सर्वात प्रथम इथं नेम दिसत आहे. टेक्स्ट रिप्लेसमेंट म्हणजे ह्या नेमचं जे लेयर आहे तर लेयरचं नाव दिसतं नेम म्हणून. इथं कोणतं टेक्स्ट रिप्लेसमेंट व्हायला पाहिजे, बदलायला पाहिजे हे नेम नावाचा हे हा जो इथं दिसतं आहे टेक्स्ट दिसतं आहे हे रिप्लेस व्हायला पाहिजे. रिप्लेस होऊन त्या ठिकाणी नाव यायला पाहिजे. त्यासाठी मी इथं नेम म्हणून टाईप करतो. नेम हा नेमचं जो हे टॅब आहे एक्सेलमध्ये त्या ठिकाणचं माहिती इथं रिप्लेस होईल. दो नंबर फोटो, पिक्सेल रिप्लेसमेंट. आता फोटोचं टेक्स्ट होणार नाही, पिक्सेल. हे पिक्सेलमध्ये हे केलेले आहे, आपण पिक्सेल्स आहेत ते सगळे याच्यामध्ये. हे पिक्सेल्स रिप्लेसमेंट व्हायला पाहिजे. या ठिकाणी दुसरं फोटो यायला पाहिजे. त्यासाठी इथं फोटो असं नाव देऊ, कारण आपलं एक्सेलमध्ये त्या हेडिंगला फोटो असं नाव आहे. मेथड जे आहे इथं अनेक ऑप्शन्स आहेत, फिट आहे, फिल आहे,
ऐज इज आहे, कन्फर्म आहे, सगळ्यात वरचा फिट ऑप्शन निवडू कारण योग्य प्रकारे अलाइनमेंट होईल. दुसरा मोबाईल नंबर, टेक्स्ट इथं रिप्लेसमेंट पाहिजे आपल्याला एमओ एनओ. पण इथं बदलू पण शकतो आणि नेम हे सर्व आता सेट झालेले आहे, याला ओके करू. आता व्हेरिएबल सेट झाल्यानंतर आपण एक्सेल सीट एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेला होता, ते कन्वर्ट केलेलं एक्सेल सीट म्हणजे टेक्स्ट सीट आहे, ते या फोटोशॉपला लिंक करू म्हणजे माहिती इथं आपल्याला येईल, या आय डी कार्डवर माहिती येईल. त्यासाठी इमेज, व्हेरिएबल्स, डाटा सेट्स. डाटा सेट्सवर क्लिक केल्यानंतर हे व्हेरिएबलचा परत विंडो ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट नावाचा जो बटन आहे त्यावर क्लिक करू, ते फाईल आता ह्याला हे करू. आता डेस्कटॉपवरील आपल्या आय डी फोल्डरमध्ये आपण ठेवलेलं होतं, आय डी कार्ड येत आहे. या ठिकाणी बुक वन नावाचा टेक्स्ट जे फाईल आहे, टेक्स्ट फाईल आहे बुक वन नावाचा, हे सगळं माहिती आपण कन्वर्ट केलेलं जे फाईल आहे एक्सेलचं इथं दिसत आहे. आता लोड म्हणू आणि ओके. सर्व विद्यार्थ्यांची माहिती आता इथं इम्पोर्ट होऊन इथं आलेलं आहे, इम्पोर्ट झालेलं सगळं माहिती. आणि इथं बघा, यामध्ये डेट ऑफ बर्थ आहे, मोबाईल नंबर आहे, नेम आहे, फोटो आहे, रजिस्टर नंबर आहे, इथं सगळं आपल्याला माहिती दिसत आहे. हे बरोबर म्हणजे इथं डिस्प्ले होत आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण एकदा ॲप्लाय करून बघूया. डाटा सेट वन म्हणजे एक नंबर विद्यार्थ्याचं हे माहिती आहे. अशा प्रकारे सर्वच विद्यार्थ्यांची इथं माहिती, जेवढे विद्यार्थी आपण तिथं भरलेले ते सर्व विद्यार्थ्यांची माहिती इथं इम्पोर्ट होऊन आलेलं आहे. आता इथं ॲप्लाय करून बघू. ॲप्लाय केल्यानंतर इथं फोटो चेंज झालेला आहे आणि इथं नाव, डेट ऑफ बर्थ, रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर सर्व काही इथं व्यवस्थित आलेलं आहे. दोन नंबर विद्यार्थीचं हे आपण एकदा चेक करून पाहूया, माहिती बरोबर आलं की नाही ते चेक करू. त्यासाठी दोन नंबर डाटा सेट दोन ॲपल्यावर क्लिक करू. त्या ठिकाणी दोन नंबर विद्यार्थ्याची माहिती व्यवस्थित आलेलं आहे. सर्वच विद्यार्थ्यांची माहिती चेक करत बसण्याची काही गरज नाही, कारण 100 विद्यार्थी असतील तर सर्वच माहिती चेक करणं अवघड आहे. पण फक्त एक दोन नमुन्यासाठी आपण चेक करून पाहू शकतो. आणि आता सर्व माहिती आलेली आहे व्यवस्थित, आता ह्याला ओके करू. ओके झाल्यानंतर आता हे जी आय डी कार्ड तयार झालेलं आहे म्हणजे ओळखपत्र तयार झालेलं आहे, ते आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल मेनू, त्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शन आहे, डाटा सेट ॲज फाईल्स यावर क्लिक करू. कोणत्या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे त्याचं आपण लोकेशन निवडूया, पाथ देऊ याला सिलेक्ट फोल्डर. त्या फोल्डरमध्ये आपल्याला पाहिजे आय डी कार्डमध्येच आपण ठेवूया आणि ह्याच्यासाठी एक वेगळं फोल्डर बनवू, मेक न्यू फोल्डर. ठिकाणी मी स्टुडंट आय डी नाव देतो. या स्टुडंट आय डीमध्ये सर्व माहिती म्हणजे विद्यार्थ्याचे ओळखपत्र तयार होतील. ओके, या ठिकाणी डॉक्युमेंट नेम आहे, इथं तुम्ही बदलू शकता. आणि याही ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे डॉक्युमेंट नावाच्या समोर परत अंडरस्कोर पाहिजे का, 1, 2, 3 पाहिजे, असे अनेक इथं गोष्टी आहेत, तुम्ही आपण बदलू शकतो किंवा नाही बदलले तरी चालतं. फाईल एक्सटेन्शन, आपले जे फाईल तयार होणार आहे ते फाईल PSD तयार होणार आहे. PSDचा अजून एक फायदा असा होईल, जेव्हा आपण या विद्यार्थ्याच्या फोटोमध्ये काही ज्या ओळखपत्रामध्ये काही दुरुस्ती करायचे झाल्यास PSD फॉर्मॅट आपल्याकडे असल्यामुळं ते आपण परत फोटोशॉपमध्ये ओपन करून त्यामध्ये योग्य ते दुरुस्ती आपण करू शकतो. ह्याचा एक अजून एक चांगला एक फायदा आहे. एकच फॉर्मॅटमध्ये इथं आपल्याला हे फाईल मिळतं PSD. आणि आता आपण ओके करू. अशा प्रकारे सर्व माहिती आता त्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेलं आहे, ते पाहण्यासाठी आपण इथं पाहूया. या स्टुडंट आय डीमध्ये सर्व माहिती इथं
आलेला आहे, चारही विद्यार्थ्याचं माहिती आलेलं आहे, पण हे PSD फॉर्मॅट असल्यामुळं इथं आपल्याला फोटो दिसणार नाही, ते फोटोशॉपमध्ये ओपन करावं लागेल। मी हे फोटो इथं ओपन करतो। एक नंबर मी ओपन करतो, हे ओपन झालेलं आहे। एक नंबर विद्यार्थ्याचं माहिती आलेलं आहे, ओळखपत्र व्यवस्थित तयार झालेलं आहे, नाव आलेलं आहे। आणि दोन नंबर विद्यार्थ्याचंही फोटो ओपन करू। अशा प्रकारे सर्वच विद्यार्थ्याचं मी इथं ओपन करून बघणार आहे। सर्व विद्यार्थ्याचे ओळखपत्र आता व्यवस्थित तयार झालेलं आहे। काही थोडंसं चेंजेस करायचं असेल तर आपल्याला इथं लेयर्स, सर्व लेयर्स इथं उपलब्ध आहेत, ते आपण चेंजेस करू शकतो। फोटोमध्ये काय चेंजेस करायचं असेल तर फोटोचा लेयर आहे, फोटो काढून आपण दुसरा फोटो बसवू शकतो। मोबाईल नंबर जे आहे, मोबाईल नंबरचा आहे, रजिस्टर नंबर आहे, आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे, नाव आहे, हे सर्व काही आपण चेंजेस करू शकतो। किंवा आपल्याला वाटलं की हे सगळं ठीक आहे तर आपण ह्याला सेव्ह ॲजमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याला JPG मध्ये सेव्ह करू। या ठिकाणी नाव देऊया, या विद्यार्थ्याचंच नाव देतो मी, सुमित नाव दिलं, आणि JPG फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे सेव्ह केलं। हे क्वालिटी वगैरे आपण इथं ठरवू शकतो, कमी जास्त करू शकतो, आणि ओके करू। अशा प्रकारे हे आता JPG मध्ये इथं सेव्ह झालेलं आहे, हे आता आपण पाहू शकतो। अशा प्रकारे एक सुंदर असा आयडेंटिटी कार्ड, विद्यार्थ्याचं जे ओळखपत्र आहे, तयार झालेलं आहे। आपण कमीत कमी खर्चामध्ये हे जे एक ID कार्ड आहे ते तयार करून प्रिंट काढू शकतो। प्रिंट काढून एक डिजिटल शाळा तयार करण्यासाठी आपण हातभार लावू शकतो। धन्यवाद।